नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू एमपीएससीटीक यूट्यूब चॅनल। मी अजय कुमार गोसावी, मी तुमच्यासाठी काही नवीन महत्त्वाचे घटक महत्त्वाचे प्रश्न घेऊन आले। आजचा जो भाग असणार आहे, या भागामध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरती 25 प्रश्न किंवा त्याच्या रिलेटेड असणारे 25 प्रश्न बघणार आहोत की ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी होईल। ओके, दुसरं म्हणजे कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी मोफत क्लासेस म्हणजे टेस्ट सिरीज टाईपमध्ये दररोज 2 क्लासेस आपण अनअकॅडमीवर कव्हर करतोय। 3 PM आणि 9 PM असे 2 क्लासेस होत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलवर तुम्हाला त्याची लिंक पाहायला मिळते। एमपीएससी ट्रिक्स नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जॉईन व्हा। आणि या ठिकाणी असणारं म्हणजे सक्सेस नावाचा लोगो आहे टेलिग्राम चॅनलचा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। त्याचा असणारा अटॅच ग्रुप आहे, त्या ठिकाणी डिस्कशन होत असतं, तोही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। दुसरं म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि याच प्लॅटफॉर्मवरती आपले लाईव्ह क्लासेस जे आहेत ना ते होत आहेत। म्हणजे या ठिकाणी जे मेन्शन केलेत हे 2, 3 PM आणि 9 PM लाईव्ह क्लास स्पेशल असतं, फ्रीमध्ये असतं, फक्त तुम्हाला त्या अनअकॅडमी ॲपवरनं पाहावं लागतं। लाईव्ह क्लासेस या क्लासमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला त्याचा रेफरल कोड विचारला जातो। हा रेफरल कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो आणि क्लास जॉईन केल्यावर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विचारलेल्या प्रश्नाला 4 पोल मिळतात, कोणतं करेक्ट कोणतं बरोबर देता येतं। जेव्हा तुम्ही आन्सर देता तेव्हा तुम्हाला लगेच कळतं की यातलं तुमचं कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून जातं। तर या घटकाचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता। ठीक आहे, तर आज आपण वेळ न दवडता इथं आपल्या ज्या सेशनला सुरुवात करूया। आपल्या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करतोय आपण महाराष्ट्र भूगोल। पहिला प्रश्न आहे आपला आजचा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटले। म्हणजे दोन विधानं दिलीत, बरोबर असणारे विधान असं ओळखा म्हटलं आहे। पहिलं विधान बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे। बरोबर आहे का की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे? बरोबर आहे। जर भारताचा विचार करा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे 3 क्रमांकाचं राज्य लागतं की नाही? कारण 1 नंबरला कोण असणार आहे? राजस्थान, मध्य प्रदेश, मग महाराष्ट्र। तसं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जिल्हा विचारला तर तो अहमदनगर आहे। ओके, म्हणजे तुमचं पहिलं विधान बरोबर आहे। ह्याचं क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर एवढं तुम्हाला क्षेत्रफळ पाहायला मिळतं। त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या दृष्टीनं म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातला सर्वात लहान जिल्हा विचारलाय। लहान जिल्हा हा मुंबई उपनगर आहे का? पहिला महत्त्वाचा मुद्दा। तर तुमचं इथं उत्तर असणार आहे नाही, म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे। कारण मुंबई उपनगरचं क्षेत्रफळ किती आहे? 446 चौरस किलोमीटर। परंतु मुंबई शहर घ्या, मुंबई शहराचं किती येतं क्षेत्रफळ? मुंबई शहर याचं क्षेत्रफळ किती येतं? 157। याचा अर्थ मुंबई उपनगरच्या ऐवजी मुंबई शहर पाहिजे होतं, मग या ठिकाणी हे पण विधान बरोबर ठरलं असतं। या घटकाकडे थोडंसं लक्ष असू द्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम ओळखा। उतरता क्रम म्हणजे आपण आत्ताच बघितलं अहमदनगर आहे। ओके, म्हणजे अहमदनगरचं आपण 17,048 चौरस किलोमीटर एवढं अप्रॉक्झिमेटली बघितलं। त्यानंतर पुणे आणि नाशिक हे दोन जिल्हे असे आहेत की त्यांच्यामध्ये मायनर डिफरन्स आहे, म्हणजे त्यामध्ये असणारा डिफरन्स हा मोठ्या प्रमाणामध्ये नाही। कारण पुण्याचं जर क्षेत्रफळ बघितलं तर तुम्हाला 15,643 चौरस किलोमीटर अप्रॉक्झिमेटली येतं आणि नाशिकचं बघितलं तर 15,530। म्हणजे डिफरन्स जास्त नाही आहे, 15,600 आणि 15,530 म्हणजे एकदम थोडासा डिफरन्स आहे। म्हणून 1 नंबरला अहमदनगर, 2 नंबरला पुणे, 3 नंबरला नाशिक। म्हणजे सर्वाधिक अहमदनगर, पुणे, नाशिक, म्हणजे अपना संगडी किंवा अपना सोंगडी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। अपना सोंगडी, ओके, सोंगडी म्हणजे काय? सोलापूर आणि मग गडचिरोली। कारण सोलापूरचं जर क्षेत्रफळ तुम्ही बघा तर हे 14,895 चौरस किलोमीटर आहे आणि गडचिरोलीचं बघा 14,412 चौरस किलोमीटर आहे। म्हणजे अपना सोंगडी किंवा अपना संगडी किंवा अपना सोंगडी असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2। या घटकाकडे थोडंसं लक्ष द्या की पुण्यानंतर नाशिक येतं आणि मग सोलापूर आणि गडचिरोली। हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं उतरत्या क्रमामध्ये बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतं। लक्षात आलं क्षेत्रफळाचा जो मुद्दा होता तो? ओके, त्याच्यानंतर आयोग काय करतं? बऱ्याच वेळा विचारताना प्रश्न वेगवेगळ्या प्रश्न पद्धतीने विचारतं। म्हणजे कसं? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार, मग हिचं काय करायचं? लगेच लिहून घ्यायचं पूर्व पश्चिमच्या खाली। महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? 800 किलोमीटर लिहून घेतला। महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? 700 किलोमीटर। मग 800 किलोमीटर हे 700 किलोमीटरपेक्षा जास्त असणार आहे की कमी असणार आहे? पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे? आता तुम्हाला काय म्हणता येतं? दक्षिण उत्तर विस्तार हा
सातशे जो आहे 800 पेक्षा कमी असं असणार आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा म्हणले दक्षिण उत्तर विस्तार, म्हणजे 700 किलोमीटर 800 पेक्षा जास्त आहे काही कमी आहे? उत्तर काय असणार आहे? कमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक असणार आहे. लक्षात येते का हा मुद्दा? ओके ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, महाराष्ट्राच्या ईशान्य बाजूस असलेली डोंगर रांग किंवा टेकडी कोणती आहे ती ओळखा. आता तुम्हाला डायरेक्टली दिलं का ईशान्य बाजू, मग डायरेक्टली आपण तुम्ही मॅप तयार करायचं. मॅप म्हणजे तुमच्या दिशा लिहा, हे प पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण. ओके मी इथून पुन्हा असं एक करतो आणि पुन्हा असं करतो. इथं काय येतं? वाई म्हणजे वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. संपलं. मी दिशा लिहून घेतल्या आणि आता काय म्हटलं ते फक्त बघत बसतो. इथं बघा, सूरजगड डोंगर. सूरजगड डोंगर म्हणजे हे कुठं आलं? गडचिरोली साईडला, म्हणजे या साईडला, या साईडच्या बाजूला, म्हणजे पूर्वेकडे येतं. सूरजगड हे पूर्वेकडे येणार आहे, कारण गडचिरोली म्हटल्यानंतर या साईडला असणार महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर. ठीक आहे. गाळणा टेकड्या. गाळणा म्हणजे नाशिककड, नाशिककड म्हणजे वायव्येकड, म्हणजे याच ठिकाणी तुम्ही गाळणा म्हणून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. दरकेसा टेकड्या. दरकेसा म्हणजे तुमचं गोंदिया. गोंदिया म्हणजे कुठं आलं? ईशान्येकडं आलं. या साईडला वर गोंदिया येतं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? तुमचं गोंदियामधल्या दरकेसा टेकड्या. याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हे तुमचं आता उत्तर असू शकतं. पर गाविलगडचं घेऊया. गाविलगड म्हणजे अमरावती. अमरावती म्हणजे एकदम वरच्या साईडला, या साईडला, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं अमरावती आणि गाविलगड टेकड्या. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक चार असणार आहे. कारण सूरजगड तुम्हाला दिलं होतं बरोबर. सूरजगड म्हणल्यानंतर गडचिरोली बरोबर आहे, पूर्व बाजूला. गाळणा टेकड्या म्हणजे वायव्य बाजूला तुमच्या साईडला, म्हणजे नाशिकचं म्हणू शकता. दरकेसा डोंगर गोंदिया म्हणजे तुमच्या ईशान्य बाजूला, आणि गाविलगड म्हणजे अमरावती की जे तुमचं उत्तर बाजूला म्हणू शकतो आपण. या ठिकाणी तुमचा हा घटक कव्हर होतो. ठीक आहे. आय होप हे लक्षात आलं असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य विधान निवडा. म्हणजे तुम्हाला तीन विधानं दिली तर म्हटले कोणतं विधान अयोग्य. महाराष्ट्राला 1720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, बरोबर आहे का? 720, यस बरोबर आहे. महाराष्ट्रातील कोकण या प्रादेशिक विभागास सागरी किनारा आहे. कोकणला सागरी किनारा आहे का? हो डेफिनेटली, कारण कोकणातले सगळे जिल्ह्याला सागरी किनारा आहे. आता महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याला सागरी किनारा लाभला आहे. आता हे माहीत आहे का? लक्ष देतं का? कारण महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्याला सागरी किनारा लाभला आहे? तर रत्नागिरी आहे, रायगड आहे. ओके, म्हणजे रत्नागिरी 1 झाला, रायगड 2 झाला बरोबर, सिंधुदुर्ग 3 झाला. हे तर पहिले 3 महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मुंबईमधले 2 येतात, मुंबई शहर पण येतं आणि मुंबई उपनगर पण येतं. त्यानंतर पालघर येतं आणि मग ठाणे येतं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 जिल्ह्याला सागरी किनारा लाभला, हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. म्हणजे इथं कोणतंच चुकीचं नाही आहे, अयोग्य कोणतंच नाही आहे, वरीलपैकी कोणतंही नाही, ह्या ठिकाणी तुमचं उत्तर असणार. मग तुम्हाला असं विचारलं, महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीचं लांबीनुसार जर तुम्हाला विचारलं उतरता क्रम काय, जिल्ह्यानुसार उतरता क्रम, कोणत्या जिल्ह्याला लांबी कमी, त्यानंतर कोणतं, त्यानंतर कोणतं, ओके, हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लक्षात येते का? बघा, मग यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सर्वाधिक जास्त समुद्र किनारा का कुणा लाभला आहे? तर रत्नागिरीला लाभला आहे. रत्नागिरीला म्हणजे किती आहे? 237 किलोमीटर आहे, म्हणजे रत्न. त्यानंतर रत्नाराय, ओके, रत्नाराय सिंधू ग्रेटर मुंबई दिले, पालघर दिले, ठाणे दिले. त्यानंतर येतो तो म्हणजे रायगडला. रायगडला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे? 122 बरोबर. सिंधुदुर्ग 120. ग्रेटर मुंबई म्हणजे मुंबई शहर पण येतं आणि उपनगर पण येतं, याचा आकडा येतो 114. पालघर बघितला 102. ठाणे बघितला 20. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे. कारण तुम्हाला विचारलंय उतरता क्रम कोणता, म्हणजे रत्नागिरीला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलाय आणि ठाण्याला बघितलं तर सर्वात कमीचा आहे. म्हणजे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ग्रेटर मुंबई, पालघर आणि ठाणे हे काय असणार आहे? तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. या घटकाकडे पण थोडंसं लक्ष द्या, महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, मुख्य किनारपट्टीपासून पुढे 200 नॉटिकल मैलापर्यंतच्या क्षेत्राला काय म्हणतात. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. जसं भूप्रादेशिक सीमा म्हणजे टेरिटोरियल सी म्हणतो, सलग क्षेत्र म्हणजे कंटिज्युअस झोन म्हणतो, आणि संपूर्ण आर्थिक क्षेत्र म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. म्हणजे हे बेसिकली जॉग्रफीमधले असलेल्या कन्सेप्ट आहेत. तुम्हाला टेरिटोरियल सी म्हणजे काय तर तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवा,
तर याचं टेरिटोरियल सी म्हणजे किती नॉटिकल मैलापर्यंतचा क्षेत्र, मुख्य किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैलापर्यंतच्या क्षेत्राला तुम्हाला टेरिटोरियल सी असं म्हणतात. म्हणजे काय असतं, हा जो भाग असतो तर त्या भागाला त्या देशाचा काय असतो, पूर्णपणे अधिकार असतो. म्हणजे देशाला या ठिकाणी पूर्णपणे अधिकार, कोणताही भागाचा अधिकार असतो, याला काय म्हणतात, टेरिटोरियल सी. टेरिटोरियल सी म्हणजे किंवा भूप्रादेशिक सीमा म्हणजे काय, तर मुख्य किनारपट्टीपासून बारा नॉटिकल मैलापर्यंतचा क्षेत्र आहे त्याला टेरिटोरियल सी असं म्हणतात, भूप्रादेशिक सीमा. त्यामध्ये पूर्णपणे त्या देशाला अधिकार असतो, तो महत्त्वाचा. कंटिज्युअस झोन म्हणजे काय असतं, मुख्य क्षेत्रापासून 24 नॉटिकल मैलापर्यंतचा जो भाग आहे त्या भागाला सलग क्षेत्र किंवा कंटिज्युअस झोन असं म्हटलं जातं. म्हणजे या भागामध्ये एखादं राजकोषीय धोरण असेल, राजकोषीय बाबत अधिकार असेल, तर त्या सरकारला मिळतो, फिस्कल पॉलिसी म्हणतो त्या पद्धतीनं. किंवा उत्पादन शुल्क आकारणी असेल, हे सुद्धा अधिकार आहे, उत्पादन शुल्क. किंवा या भागातला स्वच्छतेच्या बाबतीतला अधिकार असेल तो देशाला मिळतो, स्थलांतराच्या बाबतीमधला अधिकार असेल तो सुद्धा मिळतो. म्हणून याला कॉन्टिज्युअस झोन असं म्हटलं जातं. तसं तिसरा भाग आहे त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. म्हणजे काय असतं, तर मुख्य किनारपट्टीपासून 200 नॉटिकल मैल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल, हे कुणी ठरवलं की 12 नॉटिकल मैल, 24 नॉटिकल मैल किंवा 200 नॉटिकल मैल? तर हे ठरवलं ते अनक्लॉज यांनी, म्हणजे UNCLOS. UNCLOS म्हणजे काय, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी. म्हणजे कुणी ठरवलं हे, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन, बरोबर आहे, ऑन द लॉ ऑफ सी यांनी हे ठरवलं. आता लक्षात येते का घटक, 12 म्हटलं टेरिटोरियल, 24 म्हटलं कंटिज्युअस, आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटलं की 200, म्हणजे तुमचं इथं करेक्ट आन्सर असणार आहे. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली? मुंबई द्विभाषिक राज्य केव्हा झालं? एक नोव्हेंबर 1956. सिम्पलचा होता. पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दोन विधानं दिली होती, म्हटलं होतं कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. महाराष्ट्र निर्मितीवेळी 4 प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते, बरोबर की चूक? महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते का? होते. ठीक आहे, आता 1971 मुंबई पुणे विभागाची पुनर्रचना होऊन नाशिक, म्हणजे मुंबई पुण्याची पुनर्रचना झाली नाशिक, आणि नागपूर विभागाची पुनर्रचना होऊन अमरावती, हा नवीन प्रशासकीय विभाग तयार झाला. आता नाशिक आणि अमरावती नवीन प्रशासकीय विभाग, बरोबर आहे, हे टिक मार्क करू शकतो मी. परंतु 1971 झालं का? नाही, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. हे 1971 झालेलं नाही आहे, हे कधी झालं आहे, 1981 झालं आहे. याचा अर्थ इथं योग्य फक्त पहिलाच पर्याय. 1981 पुणे आणि मुंबई विभागाची पुनर्रचना झाली आणि नाशिक तयार झाला, आणि नागपूर विभागाची पुनर्रचना होऊन अमरावती तयार झाला, हे इथं क्लिअर व्हायला पाहिजे. मग मी असं विचारलं, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते, किती जिल्हे होते आणि किती तालुके होते? तर इथं तुम्हाला आन्सर देताना तुम्ही तुमच्या पद्धतीनं देऊ शकता. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती होते, 4 होते, म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 2 येते. तुमचं लक्षात घ्या, जिल्हे 26 होते, तालुके 235 होते. इथं 45 नाही, ओके, पर्याय क्रमांक 2 बरोबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचे क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं मांडणी करा. आता प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं कसं लक्षात घेणार आहे? तर तुम्हाला औरंगाबाद 1 नंबरला येतं, 2 नंबरला नाशिक येतं प्रशासकीय विभाग म्हटलं, 3 नंबरला पुणे येतं, 4 नंबरला नागपूर आहे, 5 अमरावती आणि 6 कोकण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता क्षेत्रफळानुसार तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं जिल्ह्यानुसार क्षेत्रफळांचा, जिल्ह्यानुसार या प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम, जिल्हे जर तुम्ही बघितले, जिल्हे, तर तुम्ही औरंगाबाद घ्या, औरंगाबादमध्ये 8 जिल्हे वर येणार आहे. कोकण घ्या, कोकणमध्ये किती येणार आहेत, 7 येणार आहेत.
नागपूरमध्ये घ्या, नागपूरला येणार आहेत 6 आणि राहिलेले 3 विभाग म्हणजे तुमचा नाशिक असू द्या किंवा तुमचा पुणे असू द्या किंवा तुमचा अमरावती असू द्या, याच्यातले जिल्हे किती आहेत 5 आहेत, म्हणजे 8 आणि 7 15 15 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 आणि 15 36, म्हणजे तुमचे 36 जिल्हे करेक्ट झाले. जर जिल्ह्यानुसार उतरता क्रम म्हटलं तर औरंगाबाद 8, कोकण 7, नागपूर 6, नाशिक पुणे आणि अमरावतीला 5 आहेत. समजा मी तुम्हाला असं म्हटलं तालुक्यानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम बघा, तालुक्यानुसार प्रशासकीय विभाग, तालुका म्हटलं तरी सुद्धा, तालुका म्हटलं तरी सुद्धा तुमचा औरंगाबाद 1 नंबरला येणार आहे. ओके, औरंगाबाद, औरंगाबादचं जर तुम्ही बघितलं, ओके, औरंगाबादला जिल्हे किती आहेत, औरंगाबादला तालुके 76 आहेत, नागपूरला किती तालुके आहेत 64 आहेत, पुण्याला किती आहेत 58 आहेत, अमरावतीला किती आहेत 56 आहे, अमरावती 56 आहे, म्हणजे औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि अमरावती हे तुमचं झालं. नाशिकला 54 आहेत, नाशिक 54 आणि मग सगळ्यात शेवटी कोकण 50 आहेत. म्हणजे तुम्हाला तालुक्यानुसार जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे, जिल्ह्यानुसार सुद्धा प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम सांगता आला पाहिजे, किंवा तुम्हाला क्षेत्रफळानुसार जरी विचारलं तरी सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे, याच्याकडं पण तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खाली विधानातून योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहे, बरोबर आहे, आत्ताच बघितलं, महाराष्ट्रात 6 प्रादेशिक विभाग आहे, चुकीचं आहे. प्रादेशिक विभाग 6 येतात का? नाही, महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग 5 पडतात. एक राहतो विदर्भाचा, दुसरा राहतो पश्चिम महाराष्ट्राचा, तिसरा राहतो मराठवाड्याचा, चौथा राहतो कोकणाचा आणि पाचवा राहतो खानदेश. म्हणजे एकूण किती येतात? 5 येतात. प्रशासकीय विभाग किती किंवा सॉरी प्रादेशिक विभाग 5 येतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या खडकाच्या प्रकारानं व्यापलेला आहे? महाराष्ट्राचा कोणता भाग आहे की सर्वात व्यापला आहे? आता आर्कियन खडक घ्या, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही प्रमाण बघितलं याचं तर अप्रॉक्झिमेटली 10.5% आसपास तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे हा काय आहे आर्कियन खडक? म्हणजे अतिप्राचीन असणारा अग्निजन्य खडक आहे. मग कुठं सापडतो? तर तुम्हाला सिंधुदुर्ग, नांदेड, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आहेच, ओके, नांदेड आहे, एक लक्षात ठेवायचं, सिंधुदुर्ग, नांदेड, ओके, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथं तुम्हाला पाहतो. डेक्कन ट्रॅप म्हणतो, डेक्कन ट्रॅप म्हणजे हा सर्वाधिक सापडणारा खडक आहे, 81.3%. म्हणजे हा कोकणातले जे मेन जिल्हे असतील, सॉरी फॉर कोकणातील म्हणण्यापेक्षा तुम्ही असं म्हणू शकता विदर्भातले, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली किंवा पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांशी भाग किंवा मराठवाड्याचा बहुतांशी भाग हे तुम्हाला सापडतो. ओके, गाळाचे खडक तुम्हाला जर बघितलं तर हे फक्त नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळं खोरी जिथं आहेत तिथं सापडतं, 4.7% प्रमाण येतं. म्हणजे गोदावरी नदी घ्या, भीमा नदी घ्या, कृष्णा घ्या, किंवा इकडच्या दक्षिण वाहिनीमधल्या उरात वर्धा, वनगंगा ह्या ज्या नद्या आहेत किंवा प्राणहिता घ्या, तर यांनी गाळामुळं तयार झालेलं. ओके, कडप्पा हा जर खडक म्हटलं, कडप्पा विंध्यन, अप्रॉक्झिमेटली 2% आसपास तुम्हाला बघायला मिळतो. विचारलं काय होतं की सर्वाधिक भाग कोणत्या खडकाच्या प्रकारानं? उत्तर आहे डेक्कन ट्रॅप, उत्तर आहे डेक्कन ट्रॅप. आता कोणता असा खडक आहे की तो फक्त आणि फक्त, कोणता असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये फक्त एकच प्रकारचा खडक, म्हणजे हा खडक दुसरीकडे कुठं सापडत नाही? विंध्यन खडक म्हटलं तर तो फक्त एकच जिल्हा आहे, चंद्रपूर. चंद्रपूर लक्षात आहे का? विंध्यन खडक म्हणलं तर फक्त चंद्रपूरमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, हे पित्र लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती खाडी रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये न येणारी खाडी कोणती? धरमतर, रोहा, राजपुरी, केळशी. आता धरमतर म्हणजे पाताळगंगा नदीवर रायगडमध्ये येते का? येते. पाताळगंगा नदी कोणती नदी आहे? पाताळगंगा नदी. रोहा खाडी म्हणजे कुंडलिका नदी, रोहा खाडी म्हणजे कुंडलिका नदीवर असणारी, हे सुद्धा येते रायगड जिल्ह्यामध्ये. आता राजपुरी खाडी काळ नदीवर येते, राजपुरी खाडी कशावर येते? काळ नदीवर. ही सुद्धा येते कुठं? रायगड जिल्ह्यामध्ये. याचा अर्थ केळशी म्हणतोय, केळशी, केळशी हे येणार आहे का या ठिकाणी? येणार नाही. ओके, तुम्हाला इथं उत्तर येणार आहे की कोणती खाडी रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही, तर तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, हे लक्ष देते. ठीक आहे, ओके, मग असा प्रश्न विचारला, रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असणारी, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यावर बाउंड्रीवर असणारी खाडी, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे बाणकोट. मग बाणकोट खाडी म्हटलं कोणत्या नदीवर? सावित्री नदी. हे पण इथं लक्षात घेऊ शकता, महत्त्वाचा घटक आहे सावित्री नदी. लक्षात येते, रायगड रत्नागिरी बाउंड्रीवर असणारी खाडी जर म्हटलं बाणकोट आणि सावित्री नदी.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भारजा नदीवर निर्माण झालेली खाडी आहे? म्हणजे मगाच्याच प्रश्नाचा भाग होता तुमचा, ठीक आहे? तिथं तुम्हाला काय म्हटलं होतं, रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही, ओके, केळशी केळशी खाडी ही कुठे येते, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, ओके. आणि आता विचारले भारजा नदीवर कोणती खाडी येते, उत्तर असणार आहे केळशी. भारजा नदीवर येणाऱ्या खाडीचं नाव काय, त्याचं उत्तर असणार आहे केळशी, आणि ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. मग दाभोळ म्हटलं वशिष्ठी नदी, दाभोळ म्हटलं की वशिष्ठी नदी, लक्ष देते का, वशिष्ठी नदी. जयगड म्हटलं शास्त्री नदी, जयगड म्हटलं शास्त्री नदी. किंवा भाट्टे म्हटलं काजळी नदी, भाट्टे म्हटलं काजळी नदी. आता याच्यामध्ये पण कन्फ्यूज करणारा पॉईंट आहे, मी पुढच्या भागात आपण घेतोय, पण इथं लक्षात आलं आहे का, भारजा नदीवर म्हटलं की केळशी, आणि ते कुठे येतं, तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तसं तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की कोणत्या नदीमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सीमेवर विजयदुर्गची खाडी तयार झाली. विजयदुर्ग खाडी म्हटलं की शुक नदी, हे लक्षात घ्या, विजयदुर्ग खाडी म्हटलं की शुक. मग आता गड म्हटलं कोणती खाडी, गड नदीवर असणारी कालावली खाडी म्हणतो, गड नदीवर असणारी कालावली खाडी. कर्ली नदीवरची कर्ली खाडी, आचरा नदीवरची आचरा खाडी, हे नावातच आहे. पण विजयदुर्ग म्हटलं तर तुम्ही लक्षात घ्या शुक नदी, शुक नदी, हे तर लक्षात घ्या. आता सगळ्यात कन्फ्यूज कुठं होतं, काजवी दिलं आणि काजळी दिलं, मग कन्फ्युजन वाढतं. आता इथं घटक काय दिलाय, योग्य पर्याय निवडा म्हटलंय. काजळी नदीवर जैतापूर खाडी निर्माण झाली आहे, काजवी नदीवर भाट्टे खाडी निर्माण झाली आहे, सांगा करेक्ट आन्सर कोणतं. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होतं की नाही, इथं दोन्ही विधानं चुकीचे आहेत म्हणतो मी. का जैतापूर म्हटलं, जैतापूर जर म्हटलं, जैतापूर खाडी कोणत्या नदीवर येते, काजवीवर येते, नॉट काजळी. काजवी आणि काजळीमध्ये फरक आहे. काजळी म्हटलं, काजळी म्हटलं की भाट्टे, काजळी म्हटलं की भाट्टे, ओके. आणि जैतापूर म्हटलं की काजवी. आता इथं काजवीला तुम्हाला भाट्टे दिले, पण इथं काजळी पाहिजे भाट्टेला, काजवी नको आहे. म्हणजे इथं काय झाले, या काजळीच्या जागी काजवी आणि काजवीच्या जागी काजळी, म्हणजे तुमची दोन्ही विधानं बरोबर झाली असती. जैतापूर खाडी काजवी नदीवर आहे, भाट्टे खाडी काजळी नदीवर आहे, आता लक्षात राहील, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून योग्य विधान निवडा असं म्हटले. खलाटी भाग दिलाय आणि वलाटी भाग दिलाय, ओके. खलाटी हा पूर्व कोकणात सह्याद्री पर्वताजवळील अधिक उंचीचा प्रदेश आहे. खलाटी हा अधिक उंचीचा असतो का, नाही. म्हणजे तुमचं खलाटीच्या जागी वलाटी पाहिजे आणि वलाटीच्या जागी खलाटी पाहिजे, इथं सुद्धा दोन्ही विधानात चूक आहे. खलाटी हा पश्चिम कोकणातील, खलाटी हा पश्चिम कोकणातील कमी उंचीचा प्रदेश आहे. म्हणजे तुम्हाला खलाटी दिलं तर तुमचं काय असणार आहे, हे विधान येणार आहे, इथं वलाटीच्या जागी काय पाहिजे, खलाटी. खलाटी हा पश्चिम कोकणातील कमी उंचीचा प्रदेश आहे, बरोबर. नद्याने जो गाळा आणला जातो ना, नद्यांचा गाळा, त्याच्यामुळे इथं तयार झालेला आहे. आणि नद्याने आणलेल्या गाळामुळं काय होतं, इथं थोड्या प्रमाणात नारळाच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतात, नारळाच्या बागा. तसं वलाटी म्हणजे काय आहे, वलाटी म्हणजे हा पूर्व कोकणात, वलाटी, वलाटी हा काय आहे, पूर्व कोकणात सह्याद्री पर्वताजवळील अधिक उंचीचा. वलाटी म्हटलं की अधिक उंचीचा असणारा प्रदेश, की जो फलोत्पादनासाठी, फल उत्पादनासाठी तुम्हाला जास्त करून ओळखला जातो. आणि मग तुम्हाला असं विचारलं, या दोघांच्या तुलनेत कुणाचा विकास जास्त झाला आहे, तर वलाटीच्या तुलनेत खलाटीचा विकास जास्त झाला आहे असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा. खांदेरी उंदेरी बेटे रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळतात. रत्नागिरीमध्ये येतात का, नाही, रायगडमध्ये येतात. खांदेरी उंदेरी बेटे जर म्हटलं, रायगड जिल्हा, म्हणजे खांदेरी उंदेरी घारापुरी कुलाबा कासा जंजिरा इथे येतात. सिंधुदुर्ग जिल्हा कुर्टे बेटावर, हे सुद्धा बरोबर. पुढचा प्रश्न आहे, उत्तर कोकणात दक्षिण, बरं हे प्रश्न पुढचा घेऊया कारण त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांची जलविभाजक आहे. तुम्हाला दिले काय, कृष्णा दिले, भीमा दिले, म्हणजे शंभू महादेव. जर हरिश्चंद्र बालाघाट दिलं असतं तर काय उत्तर दिलं असतं, बरं, गोदावरी आणि भीमा. लक्षात येते का, हा मुद्दा फक्त लक्षात घ्या, गोदावरी भीमा म्हटलं हरिश्चंद्र बालाघाट, कृष्णा म्हटलं आणि भीमा म्हटलं शंभू महादेव, हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, मांजरा पठार कोणत्या भागात आहे. मांजरा पठार म्हणजे लातूर उस्मानाबाद बीड इकडे तुम्हाला पाहायला मिळतं, म्हणजे मराठवाडा भाग आहे. तुम्हाला कोणत्या भागात विचारलंय, पश्चिम महाराष्ट्र असणार आहे. समजा तुम्हाला मी तळेगाव पठार म्हटलं, इथं कम्पीज होणारा घटक लक्षात येत नाही. तळेगाव पठार म्हटलं की तुमचं उत्तर असलं पाहिजे वर्धा. किंवा कन्नूर पठार दिलं, कन्नूर, थोडंसं लक्ष द्यायचं याच्याकडं, नगरमध्ये येतं, अहमदनगरमध्ये, सर्च करायचं, हे दोन्ही पण महत्त्वाचे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील शिखरांचा उंचीप्रमाणे क्रम लावा. उंचीप्रमाणे म्हणजे साल्लेर, महाबळेश्वर, अस्तंभ आणि त्र्यंबकेश्वर. सरळ आहे ना, कसा मी हसतो, अत्रेंनी तिला विचारले, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न होता, सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमध्ये शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. निवासी शाळेमध्ये शैक्षणिक केंद्र पाचगणी, पाचगणी म्हणून ओळखले. पुढचा प्रश्न होता,
हनुमंते घाट हा कोणत्या दोन प्रदेशामध्ये येतो? हनुमंते घाट कोल्हापूर, कुडाळ, रत्नागिरी, बेळगाव, सांगली. कुडाळ, कोल्हापूर आणि कुडाळ. ओके, कोल्हापूर कुडाळ म्हटलं की हनुमंते घाट, म्हणजे हाही प्रश्न तुमचा इथं बरोबर. तर या पद्धतीनं तुम्हाला थोडासा घटक दिला आहे महाराष्ट्र भूगोलाचा की जो कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. हां, ओके, आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना सांगा. ठीक आहे, थँक्यू.